जमिनीत शरीर पुरून घेत सांगलीच्या नांद्रेगावच्या शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधलं. चारपट जमिनीच्या विकासासाठी नांदेरगावच्या ग्रामस्थांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं. नांद्रेगावच्या 26 शेतकऱ्यांची जमीन चारपट बनली आहे, त्यामुळे या जमिनीच्या मालकांवर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आली आहे. चारपट जमिनीचा विकास करण्याची मागणी हे ग्रामस्थ गेली अनेक वर्ष करत आहेत, पण सरकारनं किंवा प्रशासनानं या मागणीकडे दुर्लक्षच केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता तरी या आंदोलनानंतर त्यांची मागणी पूर्ण होणार का हा प्रश्न विचारला जातोय. मातंग समाज व बौद्ध समाज या दोन्ही समाजाची जमीन जवळजवळ एक शंभर एकर या ठिकाणी शारपड बनलेले आहे. आणि या दोन्ही समाजावर आज शेतजमीन शारपड बनल्यामुळं उपासमारीची वेळ आलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून या समाजाला किंवा दलित शोषित पीडित या सर्व समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं असून इथलं सरकार जाणीवपूर्वक यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे.